नागपूर शहरातील अनेक भागात जोरदार पाऊस झालाय. काही भागात तुरळक स्वरूपाचा पाऊस बरसला. दिवसभराच्या उकाड्यानंतर सायंकाळी 7 वाजताचा सुमारास वातावरणात बदल झाले. पावसाच्या सरींना सुरुवात झाली. दिवसभराच्या तापमानानंतर पावसामुळे नागपूरकरांना गारवा अनुभवायला मिळालाय. अचानक आलेल्या पावसानं धावपळ उडाली आहे. पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवलेत. डहाणू तलासरी परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. संध्याकाळी 5:15 सुमारास पहिला धक्का जाणवला तर 5:30 सुमारास दुसरा धक्का जाणवला. त्यामुळे पुन्हा डहाणू तलासरी परिसर भूकंपाच्या धक्क्यानं हादरलाय. सोलापूर मुंबई वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे सुरू होऊन 100 दिवस पूर्ण झाले. या काळात वंदे भारतनं 7,14,741 रुपयांचं उत्पन्न मिळवलंय. आतापर्यंत 93,624 सोलापूरकरांनी वंदे भारतमधून प्रवास केलाय. मुलगी झाली म्हणून नाकं उरडणारे अनेक असतील. या सर्वांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलंय ते कोल्हापूरच्या गिरीश पाटील यांनी. मुलगी जन्माला आली म्हणून पाचगावच्या गिरीश पाटलांनी लेकीची हत्तीवरून धुमधडाक्यात मिरवणूक काढली. ढोल ताशा मर्दानी खेळांचं आयोजन करण्यात आलं. एवढंच नव्हे तर मुलीच्या जन्माबाबतच्या गैरसमजुती दूर होण्याबाबत जनजागृती करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यात एका नव्या प्रजातीची नोंद आंतरराष्ट्रीय स्तरावरती करण्यात आली आहे. बांबूपेट वायपर म्हणजे चापडा असं या प्रजातीचं नाव आहे. रेप्टाइल्स MFBN या आंतरराष्ट्रीय जनरल पेपरमध्ये प्रकाशित शोध निबंधावरनं चंद्रपुरात प्रजातीचं अस्तित्व असल्याचं स्पष्ट झालंय. भंडाऱ्याची उधळण म्हणजे